अत्यंत धक्कादायक माहिती पुढे येत आहे। गोंदिया जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्या अंतर्गत येणाऱ्या लोणारा गावात एका जन्मदात्या पित्यानेच आपल्या 20 महिन्याच्या मुलीला दारावर आपटून हत्या केल्याने गावात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे। लोणारा गावातील 28 वर्षीय विवेक उईके हा तरुण 2 फेब्रुवारीच्या संध्याकाळी कामावरून परत आला। त्याची 20 महिन्याची मुलगी वैष्णवी ही रडत असल्याने त्याच्या पत्नीने मुलीला खाऊ घेऊन देण्याकरिता विवेककडे 5 रुपये मागितले। विवेकने रागाच्या भरात मुलीला उचलून घरातील दारावर आपटले। वैष्णवीच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी वैष्णवीला मृत घोषित केले। मृत मुलीच्या आईने या संदर्भात तिरोडा पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपी वडील विवेक उईके याला अटक केली आहे। त्याच्या विरुद्ध हत्येचा गुन्हाही दाखल करण्यात आलाय। मग आणलो तर मग तुझे पप्पाजी आले तर मग तुझे पप्पाजी म्हणलो जी 5 रुपये द्या आणि जी म्हणलो खाजा खावायला म्हणलो बाई लढते म्हणलो आता म्हणते पैसे नाही आहेत म्हणते आता 5 रुपयासाठी 500 नोट मोडू का म्हणलं मग ते लई हिसकलं ना तिला 2-3 थापडा मारलं मग बाहेर नेलं ना का केलं का नाही तर माहित नाही ते फरसू नाही का ते बाहेर ज्योत आहे आमच्या आणि तिथे नाही का पायरे आहेत तिथे आपटलं ते हेते वगैरे हेते आणि दवाखान्यात मी धावलो तर म्हणलं ध्यानजी म्हणलं मी सांभाळतो म्हणलं दूध देतो म्हणलं आता नको धरू म्हणते तू म्हणते मला ढकलन 2-3 थापडा मारलं मले तर दवाखान्यात नेला तिला दवाखान्यात नेला अर्ध्यातून नाही का वापस आले तर मला म्हणले ते वर्षा म्हणते तुझी पोरगी मरम पावली म्हणते। दिनांक 3 फेब्रुवारी 2019 2020 पोलीस स्टेशन तिरोडा येथे फिर्यादी वर्षा विवेक उईके हिने पोलीस स्टेशनला एक लेखी तक्रार दिली। त्या तक्रारीमध्ये नमूद केलं की दिनांक 2 फेब्रुवारी 2020 रोजी सायंकाळी 5:30 ते 6 वाजताच्या सुमारामध्ये ती आपल्या घरी असताना तिचा पती घरी आला आपल्या पतीला मुलीकरता खाऊ घेण्याकरता 5 रुपये पाहिजे म्हणून मागणी केली परंतु त्यांनी 5 रुपये दिले नाही माझ्याकडे चिल्लर नाही असे तो बोलत होता त्यामुळे ती मुलगी जास्त खाऊ घेण्याकरता रडत होती का रडते म्हणून त्या वडिलांनी त्या मुलीच्या वडिलांनी तिला उचललं आणि उचलून दारावर आपटलं त्यानंतर खाली फेकून दिलं त्यानंतर ती बेसूत सारखी झाली व तिला हॉस्पिटलला नेलं हॉस्पिटलला नेल्यानंतर त्याला मृत्यू डिक्लेअर केलेला आहे। सदर तक्रारीवरून कलम 302 भादवीचा आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये त्या मुलीच्या वडील विवेक विश्वनाथ उईके याला आम्ही अटक केलेली आहे पुढील तपास सुरू आहे। महाराष्ट्र TV 24 साठी शाहिद पठाण गोंदिया।